नमस्कार शेतकरी कृषी मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत शेतीविषयक अपडेट अपडेटसाठी आणि हवामान अंदाजसाठी आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो मराठवाड्यात पश्चिम विदर्भात मुसळधार पावसाचा विशारा मराठवाड्यात कालपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे काही ठिकाणी नद्यांना पूर आला आहे दरम्यान येत्या चोवीस तासात मराठवाडा पश्चिम विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे मुंबई ठाण्यासह कोकणातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे मराठवाड्यातील कालपासूनच म्हणजे मुसळधार पावसाने हजेरी लावली काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे नांदेड जिल्ह्यातील मुखेर शहर आणि तालुक्यात रात्री तुफान पाऊस झाला तर काही भागात अतिवृष्टी झाली तुफान पावसामुळे मुखेड शहरालगत असलेल्या मोती नाल्या पूर आला रात्री मार्गा या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती नाल्यालगत असलेल्या संक्षमभूमीत पाणी शिरल्याने तिन्ही भागाच्या संरक्षण भीती कोसळल्या या ठिकाणी कर्मचाऱ्यांसाठी तयार केलेला निवारा शेडही वाहून गेला शहरातील फुलेनगर भागातील अनेक घरामध्ये नाल्याचे पाणी शिरल्याने नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला तर शेतकरी मित्रांनो मराठवाड्यात आणि पश्चिम विदर्भात पुन्हा मुसळधार पावसाचा मोठा इशारा देण्यात आलेला आहे मराठवाड्याने जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे येत्या चोवीस तासामध्ये पश्चिम महाराष्ट्र विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे व ठाण्यासह कोकणातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे व मराठवाड्यात कालपासूनच पावसाने जोर धरला आहे तर काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे व काही शहरात आणि तालुक्यात काल रात्री तुफान पाऊस झाला तुफान पावसामुळे काही भागात पूर आला पूर नदी नाले वाह वाहत आहे शेतकरी मित्रांनो मराठवाड्यात आणि विदर्भात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकून नक्की दाबा आणि जास्तीत जास्त शेअर करा